संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांपासून ते पार नील सोमय्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांवरती आरोप केले. फडणवीस, सोमय्या, कंबोज, मुनगंटीवार यांच्यावर राऊतांनी आरोपांचा पाऊस पाडल्यानंतर छत्री कोणी धरली तर ती नारायण राणेंनी. आता असं का भाजपने यावेळी राणेंनाच पुढे का केलं? राऊतांनी तर राणेंवरती त्या पत्रकार परिषदेमध्ये एकही आरोप केला नव्हता. मग असं काय झालं की राणेंनाच पुढे यावं लागलं? राणेंना पुढे करण्यामागे भाजपचा नेमका प्लॅन काय आहे यावरच या व्हिडिओत बोलू. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही लोकमत पाहताय. तर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद भाजप स्टाईल झाली नाही तर राणे स्टाईल झाली. सुरुवातीला राऊतांनी वापरलेल्या शब्दांवरती राणेंनी फार सभ्य भाषेमध्ये टीका केली, पण नंतर राणेसुद्धा राऊतांवर बोलताना आपल्या शैलीमध्ये शिरले, एकेरी उल्लेख करू लागले आणि त्यांनी बरंच काही काढलं. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे राणेंच्या शेजारी बसले होते, पण ते फक्त बसले होते, बोलत राणेच होते. या पत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की आरोप जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले गेलेत तर मग राणे का बोलतायत? तर याचं सरळ सरळ उत्तर आहे की शिवसेनेला अंगावर घेऊ शकेल असा राणेन इतका सक्षम दुसरा नेता सध्या भाजपत नाही. सोमय्या सेनेला अंगावर घेतात, पण यावेळी त्यांच्यावरती आणि त्यांच्या पुत्रावरच आरोप झाल्याने ते काहीसे बॅकफूटवर गेले. त्यामुळे मातोश्रीवर थेट बोलायचं, संजय राऊतांवरती थेट बोलायचं तर राणेंशिवाय पर्याय नाही हे भाजप जाणते, आणि म्हणूनच राणेंनी पत्रकार परिषद घेतली. नारायण राणे यांची फक्त आक्रमक शैली हेच कारण नाही, तर ते ज्या शिवसेनेमध्ये वाढले त्या शिवसेनेच्या अंतर्गत असलेल्या बऱ्याच गोष्टी राणेंना ठाऊक आहेत. राणेंकडे ठाकरेंचे सिक्रेट्स आहेत असा दावा खुद्द राणे आणि त्यांची दोन्ही मुलं वारंवार करत असतात, आणि म्हणूनच जेव्हा राणे बोलतात तेव्हा ते बोलण्याच्या ओघात सगळंच बाहेर काढतील अशी एक समोरच्याला भीती असते. काल तसंच घडलं. एका विटनेसचा हवाला देत राणेंनी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राऊतांनी केलेलं जे विधान पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ते हाच मुद्दा अधोरेखित करतो. कपडे उतरवण्याच्या संदर्भातलं ते विधान होतं, आता इथे ते काही पूर्ण तुम्हाला ऐकवत नाही. शिवाय राणे हे शिवसेनेमध्ये राऊतांना सिनियर होतं. सेनेने त्यांना मुख्यमंत्री केलं होतं. नगरसेवकापासून ते सेनेमध्ये मुख्यमंत्रीपदापर्यंत राणे पोहोचले होते. त्यामुळे अर्थात राऊतांच्या शिवसेनेतील योगदानाविषयी बोलण्याची अधिकारवाणी हे त्यांच्याकडे आहे. हे राणेंना पुढे करण्यामागचं आणखी एक कारण. यात तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे नितेश राणेंच्या अटकेचा. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला आणि त्या प्रकरणामध्ये आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडीत जावं लागलं. आधी स्वतः राणेंनाही उद्धव ठाकरेंबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अटक झाली होती. या सगळ्या गोष्टींमुळे घायाळ झालेले राणे हे त्वेषानं सेनेवर तुटून पडतील हे भाजपला पक्क ठाऊक आहे, आणि म्हणून काही महिन्यांपूर्वीच केंद्रात मंत्रीपद देऊन राणेंचं बळ वाढवणाऱ्या भाजपनं राणेंना इथं पुढे केलं. आता राणे हे ढाल म्हणून पुढे आले असले तरीही ते कधीही तलवार होऊ शकतात हे राणेंना जवळून ओळखणाऱ्यांना ठाऊक आहे. फक्त राणेंना पुढे केल्यामुळे झालं इतकंच की राऊतांच्या आरोपांमुळे भाजप बॅकफूटवर गेली आहे का अशी चर्चा सुरू झाली. कारण भाजपचे राज्यातले सर्वोच्च नेते हे आरोपांवरती स्पष्टता आणत नाहीत, तर राणेंकडनं आरोपांवर स्पष्टता आणण्याऐवजी वैयक्तिक पातळीवरचे आरोप हे केले जातात. त्यामुळे भाजपनं शिवसेनेविरोधात किंबहुना राऊतांविरोधात उगारलेलं हे राणे अस्त्र भाजपला तारणार की फक्त वेळ मारणार हे बघायचं. पण राणेंच्या एंट्रीनं प्रकरण संपत नसतं तर ते सुरू होत असतं हे विसरून चालायचं नाही आहे. तेव्हा अजून काही दिवस तरी हा शिमगा असाच सुरू राहील असं सध्या तरी चित्र आहे. राजकीय घडामोडींवरती तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर का तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघताय तर आपलं फेसबुकचं पेज हे लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.